किरीट सोमय्यांनी अनधिकृत बिल्डिंग मी बांधली, त्या अनधिकृत बिल्डिंगमधले सगळी घरं मी अनधिकृत असताना विकली अशा प्रकारचा आरोप माझ्यावर केलेला असल्याकारणानं त्यांच्या विरोधामध्ये 100 कोटी रुपयाचा दावा मी न्यायालयामध्ये दाखल करणार आहे. माझी ही अब्रूची झालेली नुकसानी किरीट सोमय्यांनी 100 कोटी रुपये न्यायालयामध्ये भरून ती मला द्यावी अशा प्रकारचा हा दावा आहे. किरीट सोमय्या यांच्यावर आपण 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. त्यानुसार सरनाईक यांच्या वकिलाने किरीट सोमय्या यांना एक नोटीस बजावली. मात्र वकिलाने पाठवलेल्या नोटीशीमध्ये कुठेही विहंग गार्डन घोटाळ्याचा उल्लेख नाही असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. तसंच प्रसिद्धीपत्रक काढत सोमय्यांनी हा सगळा प्रकार म्हणजे चोर मचाळे शोर आणि चोराच्या उलट्या बोंबांसारखा असल्याचं म्हटलंय. शिवसेना नेते प्रताप सरनाईकनी माझ्यावर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा केलाय. चोर मचाळे शोर त्यांच्या वकिलांनी नोटीस पाठवली, त्यात कुठेही विहान गार्डन B1 B2 13 मध्ये अनधिकृत इमारत 13 वर्षानंतर ओसी नाही त्याचा उल्लेखच नाही. 175 कोटीचा धीमेमाडीय घोटाळा, जो 5,700 कोटीचा NHCL घोटाळा झाला, त्यांना 100 कोटी रुपये सरनाईकच्या कंपनीत आले. त्यांना त्यांनी 172 जमिनी टिटवाळा जवळ घेतल्या, 112/7/12 त्याचा काही उल्लेख नाही. सरनाईक साहेब आणि त्यांचे नेते उद्धव ठाकरेंना चॅलेंज करतो, हिम्मत असेल माझ्यावर हा दावा कोर्टात करा. एकीकडे किरीट सोमय्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरनं प्रताप सरनाईक यांच्या मागे हात धुवून लागलेत, दुसरीकडे सरनाईक यांनी सोमय्यांवरती अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटल्यानंतर सुद्धा सोमय्यांनी उलट सरनाईकांना चॅलेंज दिलंय. मी सरनाईकांना चॅलेंज करतो की त्यांनी माझ्यावरती कोर्टात दावा ठोकावा असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. सोमय्या आणि सरनाईक यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतंय? प्रताप सरनाईक सोमय्या यांनी दिलेलं आव्हान स्वीकारून किरीट सोमय्या यांच्यावरती खरंच 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकतील का, की या प्रकरणामध्ये सरनाईक यांचे हात दगडाखाली आहेत म्हणून सोमय्या म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी विहंग गार्डन घोटाळ्याचा उल्लेख टाळलाय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुकचं पेज नक्की लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.